या व्हिडिओतून आपण शिकूया समीकरण म्हणजे काय समीकरणात बरोबरचे चिन्हचा अर्थ काय असतो कोणत्याही समीकरणाची उकल म्हणजे काय हे पहा हा एक तराजू आहे जेव्हा तराजूच्या दोन्ही पाळड्यातील भार म्हणजे वेट समान असतात तेव्हा ते संतुलित म्हणजे बॅलन्स राहते अन्यथा नाही आता असे समजूया की आपण उजव्या पारड्यात चार चेंडू आणि डाव्या पारड्यात न मोजताच काही चेंडू ठेवले ज्यामुळे डावं पारडं खाली झालं आणि उजवं वरती आता तुम्ही सांगू शकाल काय की कोणत्या पारड्यात जास्त चेंडू आहेत ज्या अर्थी डावं पारडं खाली झालं आणि उजवं पारडं वरती त्या अर्थी निश्चितच डाव्या पारड्यात जास्त चेंडू असणार इथे डाव्या पारड्यात चेंडूंची संख्या माहीत आहे का नाही तेव्हा आपण यास एक चलम म्हणजे वेरिएबल मानू शकतो का होय ज्या संख्येची किंमत निश्चित माहीत नसल्याने ती बदलू शकते म्हणजे वेरी होऊ शकते म्हणून त्या संख्येला एक चल म्हणजे वेरिएबल म्हणतात चला, चला आपण या चलास एक्स म्हणूया यावरून आपण तराजूची स्थिती गणितात व्यक्त करू शकू का ते असे व्यक्त होईल एक्स चारापेक्षा मोठा आहे आता जर का आपल्याला तराजू समतोल करायचं असेल करा का तर काय करावं लागेल साहजिक आहे की एक्स चेंडूंमधून काही चेंडू काढून टाकावे लागतील जर एक्स चेंडूंमधून एक चेंडू काढला तर डाव्या पारड्यात एक्स वजा एक चेंडू राहतील ही आहे बैजिक राशी अर्थात अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याबद्दल आपण आधी शिकलो आहोत पण तरीही तराजू अजून समतोल नाही झाला म्हणजेच एक्स वजा एक चार पेक्षा मोठी संख्या आहे आता आणखी एक चेंडू काढला तर एक्स चेंडूंतून दोन चेंडू कमी होतील तेव्हा बैजिक राशी मिळते एक्स वजा दोन आणि याचबरोबर तराजू समतोल झालाय म्हणून आपण म्हणू शकतो की आता दोन्ही पारड्यात चेंडूंची संख्या समान झालीय किंवा एक्स वजा दोन बरोबर चार यास एक समीकरण म्हणजे इक्वेशन म्हणतात समीकरणास दोन बाजू असतात डावी बाजू म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि उजवी बाजू म्हणजे राईट हँड साईड दोन्ही बाजूंमध्ये समानता दाखवण्यासाठी म्हणजे बरोबरीची किंमत व्यक्त करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या मध्ये समानतेचं चिन्ह म्हणजे इक्वल साईन वापरतात याचा अर्थ असा की समीकरणाच्या दोन्ही बाजूंची किंमत समान आहे अजून एक लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येक समीकरणात एक चल असावंच ज्या समीकरणात फक्त निश्चित संख्या असतात त्यांना सांख्यिक समीकरण म्हणजे न्यूमेरिक इक्वेशन असे म्हणतात सामान्यपणे समीकरण हा शब्द फक्त चल असलेल्या समीकरणांसाठी वापरला जातो आता x वजा दोन या राशीस पहा यात आपण एक्सची काहीही किंमत घेऊ शकतो मग समीकरणातही एक्सची कोणतीही किंमत घेऊ शकतो का चला हे समजून घेऊया जर एक्सची किंमत तीन घेतली तर डावी बाजू होईल तीन वजा दोन बरोबर एक ही उजवी बाजू आहे का नाही ही कमी आहे याचा अर्थ एक्सची किंमत तीन असताना समीकरणाचे समाधान होत नाही याचप्रमाणे एक्सची किंमत चार किंवा पाच असतानाही समीकरणाचे समाधान होत नाही पण जर एक्सची किंमत सहा घेतली तर डाव्या बाजूची किंमत सहा वजा दोन बरोबर चार होते की जी उजव्या बाजू इतकी आहे म्हणजेच समीकरणाचे समाधान होतं तसेच एक्स ची किंमत सात किंवा अधिक घेऊन समीकरणाचे समाधान होत नाही यावरून एक गोष्ट लक्षात येते की चलाच्या निश्चित किंमतीने समीकरणाचे समाधान होते म्हणून समीकरणाने चलाच्या किंमतींवर नियंत्रण राहते चलाच्या ज्या किंमतीने समीकरणाचे समाधान होते त्यास त्या समीकरणाची उकल म्हणजे सोल्युशन ऑफ एन इक्वेशन म्हणतात या समीकरणाची उकल आहे एक्स बरोबर सहा ही उक्कल काढण्यासाठी चलाच्या वेगवेगळ्या किमती टाकून समीकरणाचे समाधान होतं की नाही हे ताडून पाहणे अशा रीतीला प्रयत्न प्रमादाची पद्धत म्हणतात अशा अनेक रीती आपण पुढील इयत्तांमध्ये शिकणार आहोत यावरून आपल्याला समीकरण म्हणजे काय समीकरणात बरोबरच्या चिन्हाचा अर्थ काय असतो आणि समीकरणाची उकल काढणे याचा अर्थ काय हे समजले असेल 丹尼吧